मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स असं म्हणतात असं काहीतरी भन्नाट करून दाखवा जे अद्यापर्यंत कोणाला सुचलेलं नसेल. मित्रांनो, युजुअली उद्योजकांचे दोन प्रकार पडतात. पहिल्या प्रकारचा जे उद्योजक आहेत ते परंपरेने चालत असलेले वर्षानुवर्ष चालत येणारे व्यवसाय करतात आणि त्यात ते सक्सेसफुल होतात. दुसऱ्या प्रकारचे उद्योजक असतात ते आपल्या कार्यकुशलतेने तत्परतेने आजूबाजूच्या परिस्थितीचा अभ्यास करत एखादी नवीन आयडिया एखादी नवीन संकल्पना एखादा नवीन प्रोडक्ट एखादा नवीन सर्व्हिस मार्केटमध्ये आणतात आणि अल्पावधीतच ते पॉप्युलर होतात. पहिल्या प्रकारच्या उद्योजकांना आपण इमिटेटिंग एंटरप्रेन्योर म्हणू आणि दुसऱ्या प्रकारच्या उद्योजकांना आपण इनोव्हेटिव्ह एंटरप्रेन्योर म्हणू. तुम्हा सगळ्यांना ओला कॅब सर्व्हिसेस माहीतच असेल. भावेश अग्रवाल या कल्पक उद्योजकाने 2010 आपला मित्र अंकित भाटिया याच्या समवेत ओला कॅबची स्थापना केली आणि आज ओला कॅब सर्व्हिसेस भारतामधील 110 अधिक शहरांमध्ये कार्यरत असून त्यांच्याबरोबर 6 लाखांहून अधिक ड्रायव्हर्स कनेक्टेड आहेत. भावेशने एक गोष्ट मार्क केली की इंडियामध्ये कुठेही ट्रॅव्हल करायचं असेल तर आयदर ऑटोरिक्षा बस किंवा ट्रेनवर डिपेंड राहावं लागतं. त्याने मोबाईलच्या एका क्लिकवर आपल्याला क्षणार्धात ओलाची सर्व्हिसेस अवेलेबल करून दिली. स्वतःची गाडी काढायची म्हटली तरी पेट्रोल प्राइसेस आणि पार्किंगचा प्रश्न उद्भवतोच हे त्याच्या लक्षात आलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल की ओला कंपनीची स्वतःच्या मालकीची एकही गाडी नाही आहे. थोडक्यात भावेशने हॅसल फ्री रिलायबल आणि टेक्नो इफिशियंट अशी कार रेंटल सर्व्हिसेस ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली. भावेशला ही भन्नाट आयडिया कुठून आली? थोडक्यात त्याने आजूबाजूच्या परिस्थितीचा बारकाईने अभ्यास केला, त्याचे डोळे उद्योग करताना उघडे ठेवले. आपण सर्वांनाच ॲमेझॉन ही ऑनलाईन शॉपिंग साईट माहीतच आहे. आपण सर्वांनीच ॲमेझॉनवरून काही ना काहीतरी शॉपिंग केलेलंच आहे. जेफ बेझोस या कल्पक उद्योजकाने ॲमेझॉनची सुरुवात ज्यावेळेला केली त्यावेळेला केवळ पुस्तक विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. ते ऑनलाईन बुक स्टोअर होतं आणि सुरुवातीच्याच काळात त्याने अमेरिकेतील 50 राज्यांमध्ये आणि इतर 45 देशांमध्ये आपल्या व्यवसायाचा विस्तार केला. किंडलच्या यशानंतर त्याने मागे वळून पाहिलंच नाही. आज ॲमेझॉनवरून आपण क्लोदिंग फूड बुक्स इलेक्ट्रॉनिक्स आयटम्स काहीही ऑर्डर करू शकतो. ॲमेझॉन प्राईम हा अजून एक त्यांचं पुढचं पाऊल म्हणजे ॲमेझॉनने ग्राहकांना रुचेल असं काहीतरी मार्केटमध्ये आणलं. थोडक्यात काय, ग्राहकांना नवं ते हवं असतं. एक गोष्ट लक्षात आली असेल, या दोन्ही उद्योजकांनी बाजारपेठेचा नीट अभ्यास केला, काळाची पावलं ओळखली आणि त्यानुसार व्यवसायात ते उतरले. एक आयडिया सब कुछ बदल सकती है. आयडिया मीन्स व्हॉट? आय स्टँड फॉर इनोव्हेशन, डी स्टँड्स फॉर डिटर्मिनेशन, ई स्टँड्स फॉर एक्झिक्युशन अँड ए स्टँड्स फॉर एजिलिटी. एजिलिटी मीन्स चेंज. सो उद्योजकाने इनोव्हेटिव्ह हे असलंच पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की बिझनेसमध्ये इनोव्हेशन नेमकं आणायचं तरी कसं? पहिली स्टेप आहे ती म्हणजे मार्केट रिसर्च, बाजारपेठ सर्वेक्षण. तुम्हाला ह्यूज मार्केट रिसर्च केला पाहिजे, त्यावेळेला तुम्हाला नेमकं कळेल की बाजारपेठेची गरज काय. सेकंड इज द कस्टमर नीड. ग्राहकांची नेमकी गरज काय आहे, ग्राहकाला काय हवंय. ग्राहकाला नवं ते हवं असतं पण ते सुद्धा नेमकं काय हे जाणून घेता आलं पाहिजे. तिसरी गोष्ट, तुम्हाला या 5 P's अभ्यास केला पाहिजे. त्या 5 P's कुठल्या आहेत? प्रोडक्ट, प्राइसिंग, प्रमोशन, प्रोसेस अँड पीपल. सो वेन यू चूज एनी प्रोडक्ट, त्याचं प्रमोशन कसं करायचं, त्या प्रमोशनची प्रोसेस काय असली पाहिजे, त्या प्रोडक्टचं प्राइसिंग काय असलं पाहिजे आणि शेवटी पीपल. पीपल स्टँड्स फॉर तुमचे ग्राहक आणि तुमची टीम जी तुमच्याबरोबरच इनोव्हेटिव्ह विचार करणारी असली पाहिजे. तुम्ही कुठलाही नवीन व्यवसाय आता विचार करत असाल तर आउट ऑफ द बॉक्स विचार करता आला पाहिजे, इनोव्हेटिव्ह विचार करता आला पाहिजे. आय स्ट्रॉंगली फील नाव डेज देर आर 2 important functions इन एनी काइंड ऑफ बिझनेस, दॅट इज मार्केटिंग अँड इनोव्हेशन. फ्रेंड्स, तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा. टिल देन स्टे ट्यून्ड.